मार्च महिला दिवस, आज महिला दिवस असून सुद्धा आज महिलांना आपण ह्या शासन मध्ये ज्या महिलांना सांगतात की महिलांचा उदो उदो करतात, पण आज वाशिम इथे इतकं मोठं हॉस्पिटल बांधून सुद्धा 100 खाटीचं आजपर्यंत त्याचं लोकार्पण होऊन सुद्धा चालू झालेलं नाहीये. आणि याच्यानंतर हे सरकार ज्या महिलांसाठी आम्ही हे केलंय ते केलं, ते फक्त त्यांचं सांगणं मोठं आहे आणि करणं छोटं आहे, अशा मोठ्या गोष्टी आहेत या सरकारच्या. आणि तशी उद्घाटन होऊन सुद्धा गरीब जनतेला याचा जो लाभ व्हायचा तो गरीब जनतेला लाभ भेटत नाहीये. राष्ट्रवादी महिलांतर्फे किंवा एक उग्र आंदोलन करण्याच्या ऐवजी आज महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही सर्व महिला इथे आलेलो आहे. आणि माझी अशी इच्छा आहे सरकारला असं सांगू इच्छिते की गोरगरीब महिलांसाठी हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे, तर त्यांचा लाभ त्या महिलांना लवकरात लवकर द्यावा किंवा करण्यात यावा. त्या गरिबांना कुठे त्यांच्याजवळ पैसा नसतो, काही नसतो, आणि त्या जातील कुठे, दूर जायचं म्हटलं म्हणजे पैसा लागतो. आणि आपल्या वाशिम जिल्ह्यात एवढं अवढव्य 100 खाटांचं आणि करोडो रुपये खर्च करून तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उभारलेलं आहे, मग शासन याच्या विरोधात का आहे, शासन हे चालू करत का नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर माझी एक इच्छा आहे की बाबा याचं लोकार्पण केलेलं आहे, मला वाटतं 14 फरवरीला फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांची तब्येत खराब राहते म्हणतात सतत सतत, तशीच या हॉस्पिटलची पण तब्येत सतत सतत खराब आहे. आतापर्यंत त्याचं लोकार्पण होऊन पण त्याचं चालू केलेलं नाहीये, तर गरीब जनतेसाठी ते लवकरात लवकर चालू करण्यात यावं.